नमस्कार, श्री चित्तरंजन हिंगणे यांनी आपलं वजन 10 किलो आनंदाने कसं कमी केलं आपण याची गोष्ट ऐकूया, सांगा। नमस्कार, मी चित्तरंजन हिंगणे। गेल्या 2017 मध्ये मी युकेला गेलो, इंग्लंडला गेलो। तिथे माझा मुलगा असतो, सून असते, दोघे डॉक्टर आहेत। त्यांच्याकडे गेलो तेव्हा माझं वेट 58 किलो होतं, वजन 58 किलो होतं। आणि मला गेल्या 24 वर्षापासून डायबिटीज आहे। 24 वर्षापासून आपल्याला मधुमेह आहे। आता वय किती आहे? आता माझं वय 62 वर्ष। 62 वर्ष वय। बर, तर तिथे गेल्यानंतर मला मेटफॉर्मिन आणि तुमचं सेमिग्लायनेस ह्या दोन गोळ्या डायबिटीजच्या चालू होत्या। मधुमेहासाठी दोन गोळ्या तुम्ही खायच्या? आणि तिथे गेल्यानंतर मुलांनी मला सांगितलं की तुमचं डायबिटीज हे विना औषधाचं कंट्रोल राहू शकते। तुम्हाला मी मधुमेह मुक्त करतो, तुमची औषधं सोडवतो, औषधापासून तुमची सुटका होईल। पण त्यासाठी मग मी सांगेल तसा आहार तुम्ही केला पाहिजे असं त्याचं म्हणणं होतं। मग त्यांनी आहार सांगितला कसा घ्यायचा। आहारामध्ये पोळी, भाकरी, भात, खिचडी हे पदार्थ मुळीच घ्यायचे नाही। बटाटा घ्यायचा नाही, म्हणजे गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका, म्हणजे ज्याच्यापासून कार्बोहायड्रेट शरीरात जाईल अशा प्रकारचं कुठलंही हे तुमच्या खाण्यामध्ये यायला नको असं त्यांनी सांगितलं। गहू, तांदूळ, साखर पण, गुळ साखर, गुळ साखर, गोड जे असेल ते घ्यायचं नाही। गोड गुळ साखर आणि बटाटा आणि गोड फळं वगैरे, साबुदाणा आणि गोड फळं। आणि मग त्याला मी विचारलं, म्हटलं मग हे जर घ्यायचं नाही तर मग जगायचं कसं, खायचं कसं? बरोबर। त्यांनी सांगितलं की तुम्हाला थोडस आश्चर्य वाटेल परंतु काही दिवसानंतर तुमचं हळूहळू हे तुम्हाला सवय होईल। तर मग मी त्याला विचारलं की मग काय करायचंय, तर त्यांनी सांगितलं की जसं तुम्ही आम्हाला लहानपणी सांगायचात की एक घास काऊचा, एक घास चिवचा, अशा पद्धतीने तुम्ही एक एक घास रोजच्या यातला कमी करायचा, तर त्याच्या सांगण्यानुसार मग मी रोज हळूहळू ते कमी करायला लागलो। त्याच्याऐवजी ती जी भूक असेल ते दोन घास काढले त्याच्यासाठी मग मी पालेभाज्या, त्याचे चाप्स करायचे, त्याचं सलाद करायचं, त्याच्यामध्ये गाजर, मुळा, वेगवेगळ्या भाज्या हे घ्यायचो, टोमॅटो, दुपारला सूप घ्यायचं, आणि मोड आलेले जे धान्य म्हणजे मटकी असेल, मूग असेल, चणे असतील हे आहारामध्ये घ्यायचं, आणि याच्यापासूनच बनवलेलं जे पीठ आहे त्याच्या चपात्या किंवा त्याचे धपाटे वगैरे ते सोबत घ्यायचं। त्याच्यासोबत मग चीज, बटर, दही, दुधाचे पदार्थ, ड्रायफ्रुट्स आणि फ्रूट असं घ्यायचं। तर मी साधारणतः मार्च 2017 पासून माझं डायट असं अशा प्रकारे चेंज केलं। बर, तर माझं जे 58 किलो वेट होतं ते जवळपास 56 किलो झालं। 2 किलो वजन कमी झालं? 2 किलो वजन कमी झालं। किती वेळात? साधारणतः 4 महिन्यामध्ये। 4 महिन्यात, छान। त्याच्यानंतर मी परत भारतात आलो बुलढाण्याला आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे एक्सरसाइज करायला सुरुवात केली, व्यायाम सुरू केला। डाएट हेच असंच कम्प्लीट ठेवलं, असाच आहार ठेवला, आहार असाच ठेवला। आणि पुढे मग काय झालं की त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी रनिंग करायला लागलो। जिथे चढ असतो त्या चढावरती रनिंग करायची आणि 1 किलोमीटर गेल्यानंतर परत यायचं, अगदी धाव म्हणजे धावल्यासारखं परत यायचं, म्हणजे धावत नव्हतो पण फास्ट जलद चालायचं। त्याच्यामुळे काय झालं की माझं वेट अजून कमी झालं आणि ते 48 किलो वरती आलं। 58 पासून 48 किलो, किती दिवसात? साधारणतः 10 महिने लागले याला। दर महिन्याला 1 किलो वजन कमी झालं आणि आनंदाने झालं, आनंदाने, काही त्रास नाही झाला, कुठल्याही मला थकवा येत नव्हता, मी रनिंग करताना थकत नव्हतो, पण मला स्वेटिंग, घाम खूप निघायचा। पण तुम्ही आणि आता तुम्ही तरुण झाले अजून, आणि मला गोळ्या सुटल्या, एक आनंद वाटतो की मला दम्याचा त्रास होता, तर मी 1 किलोमीटर असं चढावरती धावत होतो पण मला कुठेच दम लागत नव्हता। वा वा, हे एक अजून त्याच्यामध्ये चांगलं झालं। आणि माझं डायबिटीज दर महिन्याला मी म्हणजे मधुमेहाची तपासणी करतो, रक्त तपासणी करतो, तर त्याच्यामधलं ग्लुकोजचं प्रमाण हे एकदम नॉर्मल असते, म्हणजे साधारणतः 100 पर्यंत किंवा 100 पेक्षा कमी पाहिजे, तर साधारणतः 85 ते 90 दरम्यान असते। आणि जेवल्यानंतर 1.5 तासाने केलेली शुगर म्हणजे साखर ही
एक 100 ते 140 पर्यंत पाहिजे तर ती 125-135 अशी असते. फारच छान. मग गोळ्या चालू आहेत? गोळ्या बंद आहेत. गेल्या 10 महिन्यापासून गोळ्या बंद केल्या. गोळ्या बंद आहेत. बरोबर. छान छान. हार्दिक अभिनंदन. गोळ्या ह्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच बंद केल्या. बरोबर. कारण गोळ्या नसताना मग म्हणजे हे डायट असताना गोळ्या जर घेतल्या तर शुगर एकदम डाऊन व्हायची आणि हायपोग्लायसेमिया सारखं वाटायचं. चला आपल्यापासून जग शिको आणि सगळ्यांचा मधुमेह मुक्त हो. धन्यवाद. हे सर्वांना सांगा कारण जगामधला सर्वाधिक जास्त मधुमेह भारतामध्ये आहे. नंबर 2, आज दर तिसऱ्या चौथ्या बाईचं व माणसाचं पोट दिसते आणि पोट दिसल्यावर 7-8 वर्षाच्या आत त्यांना मधुमेह होतो, उच्च रक्तदाब होतो आणि 10-20 वर्षात मरण होते आणि हे डॉक्टरांमध्ये पण होते आणि हे सगळे निराश आहेत कारण की हे बरेच होत नाहीत. त्यातून हा चांगला रस्ता आहे. आपण यांच्यासारखं करूया. हे सर्वांना सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.